कोविड संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ब्रेक द चेन मोहिमेत नाशिककर स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील बाजारपेठ उपनगरांमध्ये व्यापाऱ्यांनी आस्थापणे बंद ठेवली तर रस्त्यांवरही तुरळक गर्दी आहे. राज्यात कोविड संक्रमणाचा वेग कमालीचा वाढल्याने राज्य शासनाने अखेर 30 एप्रिलपर्यंत राज्यभरात कठोर निर्बंध लावले आहेत. दिवसा जमावबंदी, रात्री 8 नंतर संचारबंदी तर विकेंडला लॉकडाऊन अशा निर्बंधांद्वारे नागरिकांचा संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. शहरात रविवार पेठ, रविवार कारंजा, मेन रोड, सराफ बाजार, भांडी बाजार, भद्रकाली, शिवाजी रोड, महात्मा गांधी रोड आदी बाजारपेठांमध्ये आवश्यक सेवा वगळता इतर आस्थापणे बंद होती. सध्या शहरात उन्हाचा तडाखाही जाणवत असल्याने नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळले आहे. निर्बंधांचे पालन कसोशीने व्हावे यासाठी पोलीस गस्तही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. फळ विक्री, पेट्रोल पंप, रिक्षा वाहतूक सुरू आहे.